नमस्कार दिशामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत इंटरनेट बिझनेस मार्केटिंगच्या विश्वात मुसाफेरी करायला आज आपण पुन्हा भेटलो आहे आणि आपल्याबरोबर पुन्हा असणार आहेत स्कूल ऑफ बिझनेस विजडमचे सीईओ जयंत हुद्दार सर नमस्कार सर नमस्कार माझ्या खूप मूलभूत काही शंका आहेत पण त्या आपल्या प्रेक्षकांच्याही असतील अशा पद्धतीने व्यवसाय करायचा असेल तर विकण्यासाठी म्हणून कुठलं प्रॉडक्ट कुठली वस्तू किंवा काही कुठलं जास्ती सोयीचं इंटरनेट बिझनेस ह्या माध्यमातून विकण्यासाठी ॲक्च्युली इन्फो प्रोडक्ट म्हणजे इन्फॉर्मेशन सेलिंग किंवा इन्फॉर्मेशन देणारं पुस्तक किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ इज द बेस्ट प्रॉडक्ट ओके का सांगतो तुम्हाला तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या फिजिकल प्रोडक्ट घ्या ते तुम्ही तुम्हाला बनवायला पैसे लागतात डिझाईन करायला पैसे लागतात बनवल्यानंतर ते कुरिअर करायला पैसे लागतात डिलिव्हरी द्यायला लागते रिपेअर करायला पैसे लागतात इन्फो प्रोडक्ट जर असेल तर ते क्रिएशनसाठी तुम्हाला एकदाच पैसे खर्च करायला लागतात त्याच्यानंतर तुम्ही ते दरवेळेला तुम्ही दुसऱ्याला तिसऱ्याला शंभर वेळा विकलत तरी ते प्रोडक्ट तसंच राहतं त्याची डिलिव्हरी कॉस्ट झिरो आहे बरोबर कारण ते इंटरनेटच्या माध्यमातून जाणार आहे त्यामुळे नॉर्मल फिजिकल प्रोडक्टच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के मार्ज मार्जिन असू शकतं पण ह्याच्यामध्ये एकदा बनवल्यानंतर तुम्ही ते दुसऱ्यांदा बनवायला पैसेच लागत नाहीत म्हणजे एवढा मार्जिन दुसऱ्या कुठलाही प्रोडक्ट साठी जगामध्ये नाही आहे इव्हन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला तुम्ही ते जे गोळ्या विकतात त्यामध्ये त्यांचं मार्जिन्स दोन हजार पट तीन हजारपट असं म्हणतात किती खरं मला ना माहित नाही पण ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तो एकदा प्रोडक्ट चांगला प्रोडक्ट जर बनवला तर तुम्हाला तो तुम्ही पन्नास हजार जरी विकलात ना तर त्याची कॉस्ट झिरो आहे झिरो सो देर इज नो बेटर प्रोडक्ट दॅन अ इन्फो प्रोडक्ट इंटरनेट मार्केटिंगसाठी आणि इन्फो प्रोडक्ट ह्या सदरामध्ये आपण काय काय धरू शकतो काही ॲक्च्युली त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन देत आहे कशाबद्दल म्हणजे तुम्हाला डू इट युअरसेल्फ असं म्हणतो आपण म्हणतो की किट बनवायचं असेल किंवा मेडिसिन आहे किंवा काही बनवण्याचं काही सांगण्याचं काही एक्सपर्टीज तुम्हाला इवन गोष्टी तुमचं कुठलंही पुस्तक तुम्ही नॉवेल असू दे तुम्ही ते इन्फॉर्मेशन आणि ई बुक फॉर्मॅटमध्ये जर विकलत तर ते त्या इन्फो प्रोडक्टच्या याच्या खाली येतं इवन युअर सर्व्हिस कॅन बी अ इन्फो प्रोडक्ट तुम्ही ती सर्व्हिस च सॉफ्टवेअर बनवलं बरोबर ओके okay, so आणि uh, ते सॉफ्टवेअर विकलत तर इट इज अ इन्फो प्रोडक्ट बरोबर आणि आता ईबुक लो, तुम्ही जे म्हणताय ते तयार करण्यामध्ये कुठ कुठल्या कुठल्या क्षेत्रांमधली माणसं इन्वॉल्ली माझ्याकडे काहीतरी एक्सपर्टीज आहे आणि मला ते जर विकायचं आहे तर मी माझ्या एक्सपर्टीजवर मी ते पुस्तक लिहिणार आता लोक बऱ्याच लोकांकडे आयडिया असते की मला पुस्तक लिहायचं आहे किंवा मला मी लिहू शकतो किंवा माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे पण त्यांना ते पुस्तकामध्ये कन्वर्ट करता येत नाही बरोबर तर त्याच्यासाठी मी एक इझी तुम्हाला मी आयडिया सांगतो काय करा की तुम्ही त्याचं इंडेक्स बनवा दिस इज वॉट आय फॉलो की इंडेक्स बनवा आणि त्यामध्ये तुमच्या जी कॉन्सेप्ट आहे की तुमचे जे चेन ऑफ थॉट आहे hmm. ती लिहून टाका एक दोन तीन चार हे सगळे कॉन्सेप्ट त्या एका पुस्तकामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यावर एक एक आर्टिकल लिहा hmm. ते एक एक आर्टिकलनंतर ता फक्त त्याला कनेक्टिव्हिटी बघा आणि दॅट इज युअर बुक ओके सो तुम्ही जे काही स्टडी केलं असेल रेफर केलं असेल त्यांना तुम्ही ते डेफिनेटली क्रेडिट्स द्या आणि ते तुमचं पुस्तक बनवा अजून एक तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो हे लोक यूज करतात पण सांगत नाहीत ते टेक अ गोस्ट रायटर गोस्ट रायटर म्हणजे हा तुमच्या नावा तो दुसरा कोणतरी लिहील आणि त्याचे राईट्स तुम्हाला देणार त्याला प्रायव्हेट लेबल राईट्स म्हणतात आणि प्रायव्हेट लेवल राईट्सचं तुम्ही जर ते विकत घेतलं पुस्तक तर तुम्हाला त्याच्यावर तुमचं नाव टाकून ते तुमचं पुस्तक म्हणून विकता येतं अच्छा सो इट इज वन ऑफ द इझिएस्ट आणि फास्टेस्ट वे ऑफ बिकमिंग अ एक्सपर्ट बरोबर ओके माझ्याकडे पब्लिश केलेली बरीच पुस्तकं आहेत तर त्याच्यामध्ये मी त्याचं बेसिक uh, राईट्स घेतो माझ्या uh, माझा एक्सपिरियन्स आणि हे त्याच्यामुळे टाकतो एक्झाम्पल्स टाकतो आणि बेसिक जे रायटिंग असतं ते टेक्निकल सेम असतं बऱ्याच वेळेला मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करून त्याचे ग्राफिक्स चेंज करून एक्झाम्पल्स चेंज करून त्याला मोर रेलेव्हेंट बनवून तुम्ही ते विकू शकता मग आता उदाहरणार्थ पंचतंत्र जर घेतलं करायचं चा, मुलांसाठी आता सुट्टीत मुलांना काय म्हणून पंचतंत्राचं जर असं करायचं म्हटलं तर मग ग्राफिक डिझायनर्स ॲनिमेटर्स हे सुद्धा होऊ हो ते होतील ते तुम्हाला करून देतील ते ग्राफिक्स पण पंचतंत्र ह्या फेबल म्हणजे त्या जुन्या असल्यामुळे त्याच्यावर राईट्स कोणाचे नाही आहेत सो यू कॅन टेक देम मॉडिफाय देम मेक इट बेटर आणि तुम्ही ते तसे तुम्ही ते विकू शकता आणि मागच्या आपल्या कुठल्या एका वेळच्या बोलण्यात तुम्ही म्हटलं की तुम्ही दुसऱ्याचं प्रोडक्ट सुद्धा हाती घेऊन विकू शकता त्याला आपण अफिलिएट मार्केटिंग असं म्हणतो तर अफिलिएट मार्केटिंगमध्ये पण एक दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला एक दोन वेबसाईट सांगतो जिथे तुम्हाला एक दोन नाही एक लाख प्रोडक्ट्स विकायला मिळतील आणि <laughs> वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आणि त्याचा ऍडव्हान्टेज असं आहे की ते तीच वेबसाईट तुम्हाला हे पण सांगेल की कुठला प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकला जातोय म्हणजे जर तुम्ही कुठल्या साठी एक पुस्तक घेणार आहात म्हणजे तुमचं एक आयडिया आहे आणि तुम्हाला बघायचं की ते विकलं जाईल का नाही कारण काय की प्रोडक्ट खूप असतील पण ते विकलं जाणार आहे का त्यासाठी बायर आहे का नाही डिमांड आहे की नाही हे असणं फार गरजेचं आहे माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जा त्या वेबसाईटचं नाव आहे क्लिक बँक डॉट कॉम क्लिक बँक हां तिथे सगळे इन्फो प्रोडक्ट्स बरेच तिथे आहेत म्हणजे मे बी साठ हजार किंवा एक लाख पण असतील वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही जाऊन तिथे चेक करा की तुमचं कीवर्ड टाकलं की तुम्हाला त्या कॅटेगरीचे सगळे प्रोडक्ट्स दिसतील तो किती विकला जातोय त्याला डिमांड किती आहे ते सगळं ते ग्रॅव्हिटी त्याची बघता येते नंतर तो कमिशन किती देणार आहे ते समजतं त्याचा वेब पेज असतो त्यामुळे तुम्हाला काही करायला लागणार नाही तो सगळं देतो तुम्हाला कमिशन किती देणार वेबसाईट देणार सपोर्ट देणार ईमेल सपोर्ट पेमेंट गेटवे वे एव्हरीथिंग मग तुम्हाला फक्त ते प्रमोट करायचं आहे आणि त्या प्रमोशनसाठी तर तुम्हाला एक तुमची तुमची लिंक देतो ते अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला एक लिंक देतो की त्या लिंकला क्लिक करून जर कोणी आलं आणि त्यांनी ते प्रोडक्ट विकत घेतलं तर तुम्हाला तुमचं कमिशन मिळणार आहे हे एक प्रकारचं अफिलिएट मार्केटिंग आणि इथे लाखो प्रोडक्ट्स आहेत दुसरा एक प्रकार आहे हो की म्हणजे कमिशन जंक्शन जसं आहे तर त्याच्यामध्ये काय की प्रोडक्ट्स खूप आहेत आणि तुम्ही न विकता त्यामधून पैसे मिळणार आहेत म्हणजे त्याला म्हणतात की सेल म्हणजे लीड्स सेलिंग म्हणतात तर लीड्स आपण जम ज कलेक्ट करायचे आणि ते त्या कंपनीज तुम्हाला त्यासाठी पे करते इवन कुठले कुठले प्रोडक्ट्स फ्री देण्यासाठी ते लोक पैसे देतात कॅन यू बिलीव्ह दॅट म्हणजे एक एक्झाम्पल देतो की टीथ व्हाईटनिंग हा एक प्रोडक्ट एक कुठली तरी कंपनी विकते आहे त्यांना ते म्हणत आहेत की आम्हाला ते फ्री द्यायचं आहे आमच्या वेबसाईटचं प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही प्रकारे जर ते सजेस्ट केलं प्रमोट केलं आणि जर कोणी येऊन ते विकत घेतलं विकत पण नाही आता फ्रीच आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनी त्याचं नाव आणि पत्ता दिला की मला ह्या ॲड्रेसवर पाठवा फक्त पोस्टेजचे पैसे मला मी द्यायला तयार आहे तर तुम्हाला अप टू तु थर्टी डॉलर्स म्हणजे तुम्ही विचार करा की पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये तुम्हाला फक्त त्याला सजेस्ट केलं तर पैसे मिळू शकतात <laughs> हे तुम्हाला आणि दिस इज अ ही खरी गोष्ट आहे त्यामध्ये काही चुकीचं हे नाही आहे कारण त्यांना माहिती की हा एकदा माणूस त्यांनी घेतल्यानंतर तो आयुष्यभर युज करेल आणि त्याला ते पैसे मिळतील म्हणून तर सांगण्याची गोष्ट काय की असे प्रोडक्ट्स आहेत आणि लीड जनरेशन इज वन ऑफ द बिगेस्ट बिझनेस तर अफिलेट सेल्समध्ये तुम्ही प्रोडक्ट सेल नाही केला पण नुसती लीड पण सेल केली तर तुम्हाला पैसे मिळतात तेही ऑटोमेटेड आहे तर ते तसं पण प्रोडक्ट्स खूप आहेत तुम्ही अशा बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत तर तुम्हाला ते यूज करून तुम्हाला पैसे येते क्षेत्रातल्या असंख्य गोष्टींविषयी आपण अजून माहिती घेणार आहोत फक्त आपल्या कार्यक्रमाला ह्या थोडीशी वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आज मात्र इथेच थांबूयात तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर थँक्यू पुन्हा पुढल्या कुठल्या तरी भागात या मोशाफिरीसाठी आपण भेटणारच आहोत आज मात्र इथेच थांबूया दिशामध्ये धन्यवाद